उपवासाचे पदार्थ आपण बरेच बघितले. आपली पिठलं भाकरी तर सगळ्यांना खूप आवडली, बऱ्याच जणींनी करूनही बघितली, त्यांना आवडली सुद्धा. आणि असे सोपे सोपे पदार्थ मला वाटतं की नेहमी उपवासाच्या वेळेला करावं. शक्यतो दाण्याचा कुट्याचा वापर आपण उपवासाच्या वेळेला कमी करावा, फलाहार घ्यावा, दूध घ्यावं आणि जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये घालवावा. उपास केले की देव पावतो किंवा देवाची खूप कृपा होते असं नाही आहे. जास्तीत जास्त नामस्मरण करून मनावर आपण कंट्रोल करून जे देवाचं नामस्मरण करतो त्यालाच उपवास म्हणतात. उपवासाचे पदार्थ हे सात्विक असतात, ज्याने तुमची तामसी वृत्ती वाढत नाही. आणि म्हणूनच उपवासाच्या पदार्थामध्ये आपण वरई, राजगिरा, शिंगाडा आणि फळं याचा जास्तीत जास्त उपयोग करतो. हल्ली आता साबुदाणासुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात उपयोग करतो, परंतु दाण्याचा कुट्याचासुद्धा उपयोग जितका कमीत कमी करता येईल तेवढा करावा. आज अशीच आपण एक रेसिपी बघणार आहोत, शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा. अगदी खूप पूर्वी मी केली होती, माझी मैत्रीण रत्ना दातार हिच्या आईने आम्हाला भिशीला केली होती आणि अतिशय सुंदर लागत होती. आणि म्हणूनच आज ही 30-35 वर्षापूर्वी खाल्लेली ही रेसिपी म्हणजेच शिंगाड्याचा ढोकळा आज आपण आपल्या स्वयंपाकघरात आपल्या किचनमध्ये करणार आहोत. ते बघण्याकरता आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे. चला तर मजाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात कसा करायचा शिंगाड्याचा ढोकळा. त्याच्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूयात. आपल्याला दही लागेल, नंतर हे वरईचं पीठ आहे 2 चमचे, शिंगाड्याचं पीठ आहे 1 वाटी, सोडा, खाण्याचा सोडा, थोडंसं तेल, जिरे, मीठ, नंतर मिरची, जिरे आणि आलं असं एकत्र करून जाडसर वाटून घेतलं आहे. एवढं साहित्य आपल्याला ढोकळ्याला लागणार आहे. पहिल्यांदा आपण हे 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. शिंगाड्याचं पीठ आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड मिळतं, ते घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. किंवा शिंगाडे आणून जर तुमच्याकडे उपवासाची गिरणी असेल तर तिथून दळून आणलं तरीसुद्धा चालू शकतं. त्याच्यात 2 चमचे म्हणजे 2 टीस्पून आपण वरईचं पीठ घालणार आहोत. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत, साधारण 1/4 चमचा थोडंसं वरती असं आपण मीठ घातलं. अगदी 1 चिमूटभर जिरे घातलेत, नंतर हे मिरची, आलं आणि जिऱ्याचं वाटण केलेलं आहे, जाडसर वाटलेलं आहे, ते आपण घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरी चालू शकतं, पण ही मिरची कमी तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घातलं आहे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दही आपलं जास्त आंबत नाही, म्हणून 1 चमचा आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घातला आहे. ह्याच्यात आपण 4 चमचे दही घालणार आहोत. हे दही हे आपलं गाईच्या दुधाचं दही आहे, त्यामुळे याचा रंग थोडासा वेगळा येतो आहे. हे सगळं आपण आता पहिल्यांदा हलवून एकत्र करून घेऊयात. अतिशय करायला सोपं आहे, झटपट होणारं आहे आणि चविष्ट आहे. शिवाय शिंगाडे हे आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने पण खूप चांगले आहेत. बाजारात ओला शिंगाडासुद्धा मिळतो बरं का, विशेषतः ज्या भागामध्ये तलाव असतात त्या ठिकाणी शिंगाड्याचं उत्पन्न होतं. शिंगाडे तलावातनं काढणंही खूप अवघड असतं म्हणजे, आणि विशेषतः विदर्भ, नागपूरकडे आम्ही, नागपूर भंडाऱ्याला मी होते ना, म्हणजे माझे वडील असायचे त्यावेळेला, आम्ही हे ओले शिंगाडे उकडून खूप खाल्ले आहेत आणि त्याचे पदार्थसुद्धा इतके छान छान होतात. कधी जर मला ओले शिंगाडे मिळाले तर आपण त्याचेही पदार्थ करून बघूयात. विशेषतः नागपूरकर मंडळी, विदर्भातले मंडळी, त्यांच्याकडे शिंगाड्यांचे अनेक पदार्थ केले जातात. आता हे आपलं सगळं एकत्र झालेलं आहे, याच्यात आता आपण पाणी घालूयात. मी 1 वाटी पाणी घेतलं आहे, आपल्याला लागेल तसं थोडं थोडं आपण पाणी घालणार आहोत. पहिल्यांदा मी 1/2 वाटी पाणी घातलं आहे. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊयात. हे मी एकत्र करते, तोपर्यंत मी गॅसवर इडलीचं भांडं जे आहे ते ढोकळा उकळण्याकरता ठेवलेलं आहे, कारण आपल्याला अगदी त्याच्यामध्ये सोडा घातला किंवा इनो घातल्यानंतर आपल्याला ताबडतोब ते उकळायला टाकायचं आहे, म्हणून ते पाणी उकळायला ठेवलं. आता हे अजून घट्ट आहे, आपलं अजून थोडंसं पाणी घालूयात. जरी समजा 1 वाटी 1.5 वाटी असं प्रमाण जरी सांगितलेलं असलं तरीसुद्धा त्यावेळेला किती लागेल त्याप्रमाणे आपण नेहमी ह्याच्यामध्ये पाणी घालावं. आता हे सगळं एकत्र करून ह्याच्या गाठी वगैरे सगळ्या मोडल्या गेल्यात, हे करून आपण 5 मिनटं ह्याला विश्रांती देऊयात. 5 मिनटं झालेली आहेत, आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलं. तुम्ही तूप पातळ करून घातलं तरीसुद्धा चालू शकतात. काही जणं तेल उपासाला खात नाहीत, त्यांनी तूप पातळ करून घातलं तरी चालेल. नंतर 2 चिमूट आपण खाण्याचा सोडा घातला. ह्याच्यावर आपण थोडंसं पाणी घालूयात आणि आपलं मिश्रण पुन्हा एकदा हलवून घेऊयात. ह्याच्यात ओलं खोबरं 1-2 चमचे घातलं तरीसुद्धा चालतं. आपण ह्याच्यामध्ये तेल घातलं आहे कारण काय होतं की काही काहीला आपण ढोकळा खातो तेव्हा असं खाताना असं कोरडं होतं की नाही घशाला, म्हणून आपण ह्याच्यात तेल घातलं आहे. आपलं हे तयार झालेलं आहे.
आपण आता भांड्यात घालूयात आणि आपला ढोकळा उकडायला ठेवूयात. याला आता थोडासा तेलाचा आपण हात लावून घेऊयात. तुम्ही तूप तेल खात नसाल तर तुपाचा हात लावला तरीसुद्धा चालू शकतो. बरेच जणांकडे हल्ली ते उपासाला तेल खाल्लं जातं म्हणून आपण तेलाचा वापर केला आहे. आता हे झालं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे हे पीठ आहे ते घालून घेऊयात. आता आपण आपला ढोकळा इडलीच्या भांड्यामध्ये उकडायला ठेवूयात. पाणी चांगलं उकळलं गेलं आहे त्याच्यावर आता आपण हे आपलं ढोकळ्याचं भांडं ठेवूयात आणि आपण झाकण घालूयात. साधारण एक 10-15 मिनटांमध्ये आपला ढोकळा उकळला जाईल. एकदा आपली भांड्यामध्ये चांगली वाफ झाली की आपण गॅस मध्यम करायचा आणि एक 10-15 मिनटं आपला ढोकळा आपण उकळायचा. आता एक 10-12 मिनटं झालेली आहेत, आपले बहुतेक ढोकळा उकळला असेल आणि आपण ती आता बघूयात. आपला ढोकळा छान फुललेला आहे, आता आपण त्याच्यात ही सुरी घालून बघूयात. बरं का, आपल्या सुरीला काही लागलेलं नाही. हे एवढं जरी लागलेलं असेल ना तरीसुद्धा एवढ्या वाफेवर आपला ढोकळा होईल, कारण जास्त जर आपण ठेवला तर कदाचित हा ढोकळा कोरडा होईल. त्यामुळे आता हे पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि एक 5 मिनटं आपण गॅस बंद करून हा ढोकळा ठेवून देऊयात आणि गार झाल्यावर मग आपण तो त्या भांड्यामधनं काढून घेऊयात. आपलं हे पीठ गार झालेलं आहे चांगलं, आता आपण हे सुरीने असं मोकळं करून घेऊयात. आपला ढोकळा गार झाला की नाही, गार झाल्याशिवाय काढायचं नाही. गरम जर आपण पालथं केलं ना तर ते नीट निघत नाही. आता हे आपण उलटं करूयात म्हणजे आपला ढोकळा हा छान निघेल. आहे की नाही छान निघाले की नाही. आता ह्याचे छान आपण काप करूयात, त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं घालूयात. हवं असेल तर छान तुपाची जिरे घालून फोडणी करून घातली त्याच्यात तरीसुद्धा चालू शकतं. आणि आपला हा शिंगाड्याचा ढोकळा सगळ्यांना सर्व करूयात. असा हा छान शिंगाड्याचा ढोकळा केलेला आहे. ह्याच्यात दाण्याचा कुटाचा वापर नाही आहे, त्यामुळे असा जरी नुसता शिंगाड्याचा ढोकळा तुम्ही खाल्ला तरीसुद्धा चालेल. आणि उपासालाच केले पाहिजे उपासाचे पदार्थ असं नाही आहे बरं का. तुम्ही भिशीलासुद्धा हे पदार्थ करू शकतात, कारण भिशीचाच हा पदार्थ अजूनही माझ्या लक्षात आहे. तुम्ही करा आणि अशा नवीन नवीन रेसिपीज आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.